भाजपा नेता किरीट सोमैया पर लगे INS विक्रांत घोटाले के आरोपों पर प्रतिक्रिया देते हुए संजय राउत ने कहा कि INS विक्रांत घोटाले के नाम पर जनता का पैसा लूटा गया है, जिसकी जांच अब मुंबई पुलिस कर रही है। यही नहीं बल्कि INS विक्रांत घोटाले के पूरे रुपयों का हिसाब भी लिया जाएगा, ऐसा उन्होंने कहा। उसी दौरान संजय राउत ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का नाम लिए बिना ही उन पर निशाना भी साधा। टीकाच करायला पाहिजे असं नाही, त्यांना जर देशाला काही संबोधन करायचं असेल तर ते त्यांचा अधिकार आहे, सरकार आहे त्यांचं। प्रत्येक वेळेला टीकेसाठी टीका आणि विरोधासाठी विरोध हे आम्ही कधी करत नाही। काल सुद्धा माननीय मुख्यमंत्री असतील किंवा आमचे आदित्य जे असतील त्यांच्यावर माझी या विषयावर चर्चा झाली आहे अयोध्या दौऱ्यासंदर्भात, आणि हळूहळू त्या दौऱ्यासंदर्भातल्या जो कार्यक्रम आहे तो आकार घेतो, लवकरच आपल्यासमोर येईल। INS विक्रांत हे प्रकरण वाटते तितकं सोपं नाही आहे। बाहेर येऊन कोणी काही गमजा मारू द्या, INS विक्रांत हा एक मोठा घोटाळा आहे। INS विक्रांतच्या पैपैचा हिशोब घेतला जाईल। मुंबईचे पोलीस आर्थिक गुन्हे शाखा सक्षम आहे। कोणी बाहेर येऊन बरं का काका वर करत असले तरी बऱ्याच गोष्टी उघड्या पडतील भविष्यामध्ये, आणि कितीही कोणीही बाहेरून बडबड केली, लोकांना चुकीची माहिती दिली तरी प्रत्यक्ष तपासात काय निष्पन्न होतं याच्याविषयी माझ्याकडे माहिती आहे ना। होणार आहे विक्रांत घोटाळा लवकरच बाहेर जो आलेला आहे ना, त्या संदर्भात पोलीस कारवाई काय आहे, पोलीस काय करतायत, काय तपासात निष्पन्न होत आहे हे समोर येईल। मी जेव्हा हे माझे नुसते हवेतला गोळीबार नाही आहे आमचा शिवसेनेचा, आम्ही पुराव्यासह बोललेलो आहोत। राजभवनातले माननीय अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर।